जोर
थर थर का आपले नसते,
सोबदार माझे पक्षी दिदीन मन सुख बहु केली वन वन भाय
तेजालक्षीण तुका मने धावे मग आघवे बरवे तुका मने धावे मग आघवे बरवे बहु गेली वन वन काय पिती झालाक्षीण विठल चला वळो गाई पैसू जेव एके ठाई बहु गेली वन वन पाय पिती झालाक्षीण खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख बहु केली वन वन पाय पिती झालाक्षीण तुका मने धावे मग आघवे बरवे बहु केली वन पाय पिती सुरुवातीचा जो नियम घातलेला आहे त्या नियमाप्रमाणेच कारण चालावं लागत. संप्रदाय बदलले परंतु जुने मात्र नाही कधी आहेत नाही का नियम काढून ठेवलेले ते मात्र तसेच आहेत. तेव्हा असो अल्पसा परिहार देणं तो गरजेचा तो असा ते आता आपण सालाबाद प्रमाणे म्हणू आमचे असणारे प्रेमी श्रद्धेला कारण नाही का अनुसरलेले
म्हणजे डॉक्टर महाराज, त्यांनी हा असणारा कार्यक्रम काय केला की निर्माण केला, निर्माण केला म्हणजे त्यांनीच निर्माण केला नाही, सुरुवातीला नव्हता असं नाही, परंतु नाही का त्यांनी खरोखर कारण नाही का स्वतःच्या अंगावर घेऊन स्वतःच्या शक्तीनं जेवढं घडल तेवढं मात्र त्यांनी असणारा आतापर्यंत कार्यक्रम त्यांनी चालत आणला. कितव वर्ष 27 वर्ष म्हणजे 12 2 24 अडीच तप झाले नाही का होत आले अडीच तप. तर याला म्हणायचं नाही का श्रद्धा प्रेम आणि देवाला दुसरं काही आवडत नाही. काही न लगे एक भावाची कारण का म्हणे आन घेतो भाजी, काय देवाला फक्त भाव आवडत, मग तो भाव कारण नाही का कसा असायला पाहिजे. आमच्या डॉक्टर महाराजासारखं आपण येतो थोडा वेळ राहतो निघून जातो, पण त्यांचा असणारा नाही का हा धर्मनाथ बीज. एक महिन्यापासून त्याला झोप नसेल किंवा नाही का त्याच गडबडीत असते पत्रिका आण, कुणाला तिकडं दे तिकडं दे, कोणाला जर नाही दिली तर नाही का त्याला तो राग. आम्हाला डॉक्टर हालीच नाही या वेळेस कस काय नो आम्हाला जरा कमीच कारण श्रद्धा झाली त्यांची. म्हणजे एवढं करून सुद्धा काही लोक नाही का कसे असतात नारदच असतात. आता आमचं कीर्तन व्हाय ना, आमचं कीर्तन म्हणजे दत्त कवर आहे नाही का साहेब. मागच्या वेळेस दत्त कवरच होत, मी सांगितला ते दृष्टांना का त्या विंचवाचा, मोठा विंच चावला तरी यातनं आणि बारका चावला तरी काही गुरगुले होतात का, मोठा चावला तरी आणि बारका चावला तरी, मोठे महाराज असले तरी कीर्तन आणि लहान महाराज असले तर काय तिथं काय कथा दुसरी का नाही. तसं कारण आज मी आमचे हरिभक्त परायण विष्णू गुरुजी पाळवते यांचं कीर्तन होत आज. आता त्याला माझा काय इलाज आहे, तुमचं भाग्य कमी पडलं, तुमचं पुण्य थोडं कमी पडलं म्हणून त्यानं येत आलं नाही आणि माझं साधलं विठ्ठल विठ्ठल. खूप आनंद वाटला बरं ही मंडळी पाहिल्यानंतर. असे टाळ करीन म्हणजे का मृदंगाचार्य असे असल्यानंतर रात्री बिन कीर्तन दिवसा कीर्तन सरदाराम हान कापलं तरी बसून असं विनोदाचा भाग सोडा. सर्व आपली जी असणारी साधक मंडळी आहे आज मोठी उत्सुकतेने कारण या ठिकाणी आणि श्रद्धेनं धर्मनाथ बीज म्हणून कारण का त्यांना खूप आनंद वाटला आणि त्यातून परत नाही का आपले हरी भक्त परायण डॉक्टर साहेब यांचा प्रेम. एकाच्या घरी 3-3 वेळेस कारण जाऊन त्यांना आमंत्रण देऊन त्यांना पत्रिका देऊन एका म्हणा त्यांच लग्न आहे काय आग्रह काय ना, पण परमार्थ अर्थ कारण झालेल्या कार्याच समर्पण करण आणि कार्य कीर्तन म्हणजे कसं असत बाला सप्त पहिला दिवस सप्त आणि काय शेवटचं सूर्य म्हणजे भगवान असतो नाही का भगवान
स्वरूपाचं वर्णन करणं हेच असत. सहावं कीर्तन जे आहे ते नाही का मागणी पर असत, काहीतरी देवाला मागायचं असत. सात सात दिवस आपण नाही का जी केलेली सेवा त्याचा मोबदला नाही का देवाकडून आपल्याला मागून घ्यायचा असतो. म्हणून सहाव्या दिवशी जे कीर्तन आहे ते मागणी पर, आणि आठव्या दिवसाचं जे कीर्तन आहे ते आपलं आक्ष, ते आक्ष कीर्तन मात्र नाही का सर फक्त नाही का श्री भगवंताची कारण नाही का स्तुती करणं, आणि त्या भगवंताच्या स्तुती म्हणजे भगवंताचंच वर्णन करणं. आज कीर्तन ती आहे विठ्ठल विठ्ठल आज कीर्तन म्हणजे चरित्र देव चरित्र नाही का असलं मथुरेतलं नाही वर्णन करायचं, चरित्र नाही का असणारे आज नाही का कुंजवनातलं नाही का गोकुळातलं, जे गोकुळात नाही का भगवंताने ज्या लीला केल्या त्या लीलेच वर्णन करणं म्हणजे आजचा शेवटचा असणारा आठवा दिवस विठ्ठल विठ्ठल. भगवंताचा जन्म झाला, जन्म कुठं झाला मथुरेमध्ये, जन्म काय असा निवांत झाला का कारागृह, सर्व कारण का कृष्णाचं जे वर्णन आहे ते सर्व नाही का सर्व राम राज्याला विरुद्ध आहे. प्रभू रामचंद्रांनी जे केलं ते कृष्णाने काहीच केलं नाही, त्याने त्यांना विरुद्ध केलं. सुरुवातीपासून पहा रामचंद्र प्रभूचा नाही का जन्म चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता, आणि यांचा जर जन्म पाहिला तर रात्री नाही का कृष्ण पक्षामध्ये रात्रीच्या 12 म्हणजे केवढं कारण नाही का त्यांचा जन्म राजवाड्यामध्ये आणि यांचा कारागृहामध्ये. पण हे जे अवतार घेतले भगवंतांनी खरोखर नाही का तो मामा करता घेतले, त्यांना अवतार घ्यायची काही गरज नव्हते. बुडते हे जन येतो कणवळा, अरे जग बुडतंय अधर्म झालाय, या अधर्माला कारण नाही का पार करू नाही का धर्माची नाही का आपल्याला काय करायची पताका झळपायची. मग धर्माची पताका नाही का असं त्यांच्याशिवाय झळकू शकत नाही. आपलं राष्ट्र नाही का एका दोरी चालले, कोणाच्या मोदीने जीत कायदा केला त्याच्यावर चालू का नाही, मोदीने 2000 नोटा पडल्या कोणी तक्रार आम्हाला कोण 2000 केले आम्हाला म्हणता आलं का कोणी, तेव्हा नाही का खर करायचं असणार भगवान
मत्स्य कुर्मा देशुक मत्स्य कचे वर वाम नरसिंह. कारण असे अवतार नाही का परशुराम राम, असे अवतार झाले भगवंताचे. कलंकी पर्यंत दहावा अवतार कलंकीचा. पण त्यातून कारण नाही का पूर्ण अवतार रामकृष्ण. या दोन अवताराचं वर्णन करता आलं. या दोन अवताराचं नाही का खूप नाही का वर्चस्व वाढलं. बाकीचे अवतार झाले तेवढ्या पुरते नाही का अगदी कामापुरते, कामापुरते झाले, काम झाले, अवतार संपला. पण या दोन अवतारामध्ये भगवंतांनी खूप नाही का लीला दाखवल्या. दोन अवतारामध्ये आपल्याला परमार्थ सांगितला. या दोन अवतारामध्ये माणसाला माणूस पण या दोन अवताराने दिलं आणलं. नाही तर आपण माणसं नव्हतो पूर्वी. पण आताच पहा भगवान बाबा वामन भाऊ हे जर नसते झाले तर आपण आजही आपल्या वाघोरी घरात गेले असते. दर सावधा आपाची नोंद तयार केली असत. होते का नव्हते वाघोरी आपल्याकडे? होत्या. माळकरी कोणी नव्हता. एवढे साधे नाही कारण त्यांनी केले. म्हणून आपण या ठिकाणी आज कीर्तन या रूपाने कारण नाही का कथा करतो, कार्यक्रम करतो, श्रवण करतो. हे दोन व्यक्ती जर कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये इकडे आल्या नसत्या, अवतीर्ण झाल्या नसत्या, तर आज आपण नाही का कुत्रे लय झाले. तर बाकीचे सारे कमी झाले. पण राहायचं कुत्रे लय कुत्रे येतो. पूर्वी कुत्रे मारणारे येत होते, आता नाही येत. आता कुत्रे माणसाला तो खायला लागले. मग सांगा बरं, हे दोन महाराज जर नसते तर आपण कुत्र्याला सुरुवात केली असती का? नाही. विठ्ठल सांगो मी काय, बाप न करी आईशी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय वरदान म्हणून आलो या देशा. अरे किती उपकार केले त्या संतांनी, उपकार केले म्हणून कारण आपण उपकार संतांनी आणलं. देवाला कोण देव कोणा करता येत असतो? देव उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. खरोखर नाही का ज्या ठिकाणी नाही का भगवंताला अवतार घ्यायचा त्या टायमाला सर्व भक्ताची मान्याळी पुढे लावून देतात. आणि नंतर मग त्यांचं संरक्षण करण्याकरता देव अवतार घ्यावा. कोणाकरता? संता करता.
आता बाकी म्हणून संत करतात नामा करता नाही का आहे तुम्हा करता पण फरक असतो आपला मुलगा आणि शेजारचा मुलगा दोघ मी मुलंच आहे सारखे आहेत एके वयाचे एके वर्गामध्ये आहेत अगदी पण नाही का थोडा आपला वेगळा दिसतो तो वेगळा दिसतो ना तसं भगवंताला यावं लागतं परंतु नाही का भक्त वेगळे आणि अभक्त वेगळे ज्या ठिकाणी भगवंताचा अवतार झाला त्या ठिकाणी कारण नाही का भक्ताची मांदियाळी तीच आहे बदललेली नाही आपल्याला ठाऊक नाही अजून कळत नाही आपलं पण होतो आपण नाही का मामा तुम्ही जांबवंत होते का नाही होतो आपण कृष्णावतारामध्ये आपण गोपाळ आहोत वेड्या बापड्या बोबड्या हे गोपाळ आहे पण प्रत्येक अवतारामध्ये नाही का भगवंताला नाही का असणार भक्त करता नाही का भक्त राखे पाया पाशी दुर्जना तो संहार दुर्जनाचा संहार करण्याकरता भगवंताला यावं लागत आता मला तर वाटलं दुर्जनाचा संहार करण्याकरता देव येतात भक्त माग ठेवतात आणि त्याचा उद्धार करतात मग देवा ते हाताने जर मारले गेले त्याचा उद्धार का न रखे मग मला वाटतं देवाच्या हाताने मेलेलंच बरं ना मग मरणाचा आचार्य नाही का देवाच्या हातून जे मेले ते मुक्त झाले आणि जे गुंतले आपल्यासारखे भक्त ते मूर्ख विभीषण तो कुवर आहे सांगतात मूर्ख विभीषण शरण गेला रामाश कशा करता लंकेचं राज्य मला मिळेल रावण गेला म्हणजे सारा मीच मालक होईल लोभ आणि हा लोभ तर नाही का मनुष्याला अधोगतीला नेल्याशिवाय सोडितच नाही या लो या नाही का या लोभा कारण गा घालो पांगी या पोटा कारण गा नाही का लोभाने सर्व जग नाडलं या लोभाने नाही का सर्वांना कारण अधोगतीला जायचा जो प्रसंग आला त्या लोभानं काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार हे लय बिराळ मोठ आहे महाराज हे काही सामान्य बेड नाहीये हे असणार नाही का चांगल्या माणसाला नाही का रंगाने दाखवतय मागचं कुटुंब पाहिलं तर तुम्ही नवल करताना अशा माणसा त्रसना वासना कल्पना एवढं बेड त्यांचं कारण आहे कामक्रोधाच्या ठाई कृपेची साठवण नाही याला कृपा आणि दया आणि माया यांना नाहीये ही मंडळी कोणकड कारण आहे अधोगतीच्या नाही का मार्गाला लावणारी आहे आणि तोच कारण नाही का असं त्यानं जर आपण पाठ दिली तर कीर्तनाचा भोयांगे हरिरूप कीर्तनाचे नि नटनाचे नाशले व्यवसाय प्रायचिताचे नावची नाही पापाचे ऐसे केले यम नेमा अवकळा आणली तीर्थे ठाया वरून उठविली मृत्यू लोकची खुंटली राठी आघवी यम म्हणे काय यमावे दम म्हणे कवना ते जमावे तीर्थे म्हणती काय खावे शोकदाशी नाही दोन मार्ग कारण आहेत इकडची मंडळी कारण नाही का यांच्याकडे काळ नाहीये यांच्याकडे यम नाही यमाचा पाहुणा तिकडची मंडळी कारण यमाची आहे इकडची यमाची नाही इकडच्याला विष्णूच असणं का असणार नाही का काय आहे आधार आहे इकडे विष्णू आहेत आणि तिकडे यम राजा आहे विठ्ठल विठ्ठल तेव्हा असो आपला विषय आज कारण नाही का कार्याचा कीर्तनाचा नाही का विषय आहे आणि ते असणार नाही का विषय म्हणजे थोडा लांबलाय
लांबांना का काय नाही आपले निकाय आता काय गतिरोधक नाही ठेवले रोड ने हे गाडी का पार नाही का बीड ती पार त्यांनी इकडे कुठं तेल गाव मग ती गतिरोधकच नाही तशी आपली नाही का जरा जोरात नेऊ गाडी आपली ज्या गाय आहे ते पटकन नेऊ ना विठ्ठल भगवान परमात्मा जन्माला आले कोणाच्या पोटी जन्माला येतात आबळ्या गाबळ्याच्या पोटी जन्माला येत नाही पावन ते पोळ काय पवित्र ते पावन तो खरोखर नाही का आमच्या गिरीजाताई त्यांचं नाव मामा कस काय भुकिलं मीराबाई ठेवायला पाहिजे पण त्या टायमाला मीराबाई लई प्रख्यात नव्हते का हा विठ्ठल 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 भगवान त्याला अवतार घ्यायचा ठरल्यानंतर नाही का खरोखर नाही का दिलकीने वसुदेवाने खूप तपश्चर्या केली होती तपश्चर्या सामान्य नव्हती आणि तपश्चर्याचं फळ कारण नाही का पुढं त्यांना मिळालं पण मिळालं पण नाही का काही काहीची जन्मल्यापासूनच हरबड असते याला म्हणायचं भाग्याच्या गोष्टी पूर्वीचं काय पुण्य पूर्वी तर केले कर्म झाले त्याची भोग आले मग आता भगवंताला अवतार घ्यायचा कुठं नाही का गोकुळामध्ये अवतार घ्यायचा ठरला प
परंतु अवतार घ्यायचा ठरल्यानंतर नाही का त्यांच्या लग्नापासूनच काही नाही का वसुदेव देवकीच्या लग्नापासूनच काय विघ्न काय अगोदर तर होते पण आपल्याला पुढे चालायचं. ज्या टायमाला वसुदेव देवकीचं लग्न लागलं त्या टायमाला सुद्धा आपण म्हणतो आताच वरातीत नाचत येत काही नाही पूर्वी होते नाही का पण ते नाचणं वेगळं होत. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला किंवा लागलाश त्या टायमाला कारण नाही का नाचत होते पण देहाच्या हातीत होऊन नाचत होते. आता देहाच्या हातीत नाही होत ते डीजे वायला शिवमारा शिव करता महामा करते तो तू म्हणतो पण ते गाणं लाव तुम्हाला नसेल का की नाही का फरक एकच कारण आहे त्या टायमाला मी नाचत होते अहो नाचायचं नाही का कोणी शिकवलं हे त्यांनी शिकवलं नाही ज्याने विश्व निर्माण केलं त्याने शिकवलंय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग पांडुरंगाने नाचाव काय पण का त्या प्रेमामध्ये नाही का पांडुरंगाला सुद्धा नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचावं लागलं नाचू वाटलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग देवाने नाचावं. जनाबाईला अधिकार दिला होता तुम्हा सारखा कोणाला चाल द्यायची कोणाला कारण सुरुवातीचे चाल शेवटचे भैरवी कोणाला द्यायची जनाबाईकडून. जनाबाईने कारण नाही का असं नाही का माऊलीला सांगा माऊली तुम्ही बोला अभंग पण नाही का नाचता नाचता हरिचा मंगळला पितांबर त्या टायमाला कोण होत तिथं सावध होई आईसा बोले कबीर कबीरने सांगितलं देवा हे काय अव जरा शुद्धीवर या एवढा आनंद होता त्याने का कोणत्या वरातीत वसुदेव देवकीच्या वरातीत नाही का आनंद होता काय नाचत होते घोडे नाचत होते हत्ती नाचत होते आणि हे कारण नाही का एवढा कारण आनंद कारण नाही का जेवढ्यामध्ये नाही का वर का देव आणि सांगितलं कंसा अरे तू कारण एवढा आनंदीत कारण नाही का बहिणीच्या लग्नामध्ये नाही का नाचतो एवढा आनंद तुझा उत्सुक नाही का आनंद तुला मावेना परंतु हिच्या पोटी जो नाही का मुलगा आठवा येईल तो तुझा वैरी आहे तुला मारल्याशिवाय तो राहणार नाही तेवढ्याच कारण नाही का आकाशवाणी ऐकली कंसानं राग आला डोळे लाल झाले कंसाहेब त्याला म्हटलं हिच्या पोटी आठवा मुलगा नाही का आल्यानंतर तो माझा शत्रू आहे मग हिला ठेवायचं नाही ना हिला नाही ठेवल्या मुलगा कोण कोण होईल म्हणून कारण तेवढ्या कारण आनंदामध्ये काढले खडग तलवार काढली आणि कारण नाही का त्या जीवकीच्या मानावर नाही का टाका हेवानी